Yes. Suvarna Shatkar. Yes. Am I audible? Yes, yes. Okay. नमस्कार श्रोतेहो, विद्यालंकार ज्ञानपीठ ट्रस्ट आयोजित वी टॉक सीरीज सीजन 2 च्या आजच्या कार्यक्रमात मी सुवर्णा सप्रे सर्वांचे मनापासून स्वागत करते. आज आपल्या सोबत प्रसिद्ध अभिनेते संदीप कुलकर्णी जी उपस्थित आहेत. संदीप सर, तुमचं या कार्यक्रमात सहर्ष स्वागत. संदीप, नमस्कार सर. संदीप सरांना आपण सर्वांनी आणि नाटकांमधून पाहिलं आहे आणि त्यांच्या अभिनयाला चांगली दादही दिली आहे. मला श्रोत्यांना एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, ती म्हणजे अभिनेता होण्याआधी संदीप सर हे एक उत्तम चित्रकार आहेत. त्यांनी 1986 साली बॅचलर्स ऑफ फाईन आर्ट ही पदवी सर जे जे स्कूल ऑफ आर्ट या संस्थेतून संपादन केली आणि त्यांच्या पेंटिंग्सचं सुप्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शनही करण्यात आलं होतं. संदीप सरांनी आपल्या करिअरची सुरुवात थिएटर्सने केली. पुढे सर्व घराघरातून ते ओळखले जाऊ लागले, ते म्हणजे त्यांच्या डोंबिवली फास्ट, श्वास, साने गुरुजी सारख्या सुपरहिट चित्रपटांमुळे. सरांना त्यांच्या अभिनयासाठी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कारही मिळाले आहेत. चला तर श्रोते हो जाणून घेऊया संदीप सरांच्या कॅनव्हास टू सिल्वर स्क्रीन च्या प्रवासाची प्रवास. रोहित सर, आपण मुलाखतीला सुरुवात करूयात. सगळ्या श्रोत्यांना एक विनंती, तुम्ही आपलं माईक म्यूटवर ठेवा. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही चॅट बॉक्स मध्ये पोस्ट करू शकता. रोहित सर, ओव्हर टू यू. थँक्यू सो मच सुवर्णा मॅम. वेलकम संदीप सर. सुवर्णा मॅम जसं आता म्हणाल्या त्याप्रमाणे मी थोडं मागे जाऊन काही प्रश्न विचारतो की मराठी मिडल क्लास फॅमिली मधून असून सुद्धा त्या काळी पेंटिंग हे क्षेत्र करिअर म्हणून कसं निवडावं असं वाटलं सर तुम्हाला? मला शाळेपासून चित्रांची आवड होती, चित्रकला आणि ह्याच्यामध्ये माझी बरीच पुस्तकं पण अशी स्केचेसनी वगैरे भरलेली असायची आणि ते एक आपसुक एक नॅचरल हे होतं माझं, एक्सप्रेशन होतं माझं. त्यावेळेला तेव्हा माहिती नव्हतं, पण साधारण 10वी 12वीत आल्यानंतर माझा चुलत भाऊ जो रहेजा स्कूल ऑफ आर्टमध्ये, तेव्हा बँड्रा स्कूल ऑफ आर्ट होतं, तर तो तिकडे होता आणि मला मग कळलं की अरे ह्याचा एक प्रोफेशनल कोर्स आहे चित्रकलेचा वगैरे, आणि मग तो प्रॉपर पेंटिंग आहे म्हणजे फाईन आर्ट्स आहे, अप्लाइड आर्ट्स आहे, असे बरेच वेगवेगळे आर्ट फॅकल्टीज आहेत हे माझ्या लक्षात आल्यानंतर मग मी जे जे मध्ये गेलो. जे जे मध्ये बघितल्यानंतर मी ठरवलं की ह्याच कॉलेजमध्ये यायचं. तर तिथला कॅम्पस आणि तिथली वास्तू म्हणजे त्याला आता जवळजवळ 125 वर्ष होऊन गेली त्या वास्तूला, त्यामुळे त्या वास्तूनीच मला मी इतकं भारावून गेलो की म्हटलं मी इथेच ऍडमिशन घेणार आणि मग मी जे जे मध्ये आलो आणि मग सुरुवात केली. आता हे मला नेहमी असं वाटतं की स्वप्न ही कधीच मध्यमवर्गीय किंवा उच्चवर्गीय नसतात, स्वप्न ही फार वैयक्तिक असतात. आणि बरेच तुम्ही बघाल तर आपले अगदी अब्दुल कलाम सरांपासून ते खूप गांधींपासून ते असे खूप लोक आहेत की ज्यांनी मोठी स्वप्न किंवा मोठे मिशन्स ठेवले आणि मोठे झाले, अत्यंत खालच्या किंवा अत्यंत मागस ह्याच्यातनं वगैरे येऊन अशी बरीच लोक आहेत ज्यांनी काही काही मोठे मोठे कार्य केलेले आहेत किंवा आपापल्या व्यवसायात मोठं काम केलेलं आहे. त्यामुळे स्वप्न बघणं आणि त्या स्वप्नाचा पिछा पुरवणं हे फार गरजेचं असतं. आणि मला असं वाटतं आपण खरंच म्हणजे मी जेव्हा युरोपियन एज्युकेशन किंवा ह्या सिस्टीममध्ये वगैरे बघतो तर त्याच्यामध्ये तेच त्यांचा मोठा भाग हा असतो की त्यांचे मुलांचे ॲस्पिरेशन्स किंवा मुलांची स्वप्न, मुलांचे ध्येय किंवा त्यांचा ध्यास काय आहे त्याला ते पुष्टी देऊन त्याला ते मोठं करतात. त्यामुळे हे फार गरजेचं आहे. म्हणजे मी माझ्या मुलालाही हेच सांगितलं की त्याला म्हटलं की बाबा तू तुझं पॅशन शोध आणि ज्या दिवशी तुला तुझं पॅशन सापडेल तो त्याचा तू त्याचा व्यवसाय कर. ओके, ग्रेट सर, ग्रेट. सर आपण आता ज्या काळाबद्दल बोलतोय त्या काळात ऍक्च्युली टीव्ही वगैरे पण खूप फेमस नव्हत्या, तरी पण पेंटिंग नंतर तुम्ही ऍक्टिंग हे करिअर क्षेत्र निवडलं, दॅट इज अगेन चॅलेंजिंग, त्याच्याबद्दल थोडं सांगू शकाल? ऍक्च्युली मी जे जे स्कूल मध्ये असताना तिसऱ्या वर्षी वगैरे एक इंटरनॅशनल आमचं एक फिल्म फेस्टिवल्स वगैरे होते, त्याच्याशी माझी ओळख झाली आणि एक स्क्रीन युनिट नावाचा फिल्म क्लब होता आणि तिकडे आम्ही आमचे मित्र आम्ही सगळा ग्रुपच तिकडे जायला लागलो आणि आंतरराष्ट्रीय सगळे युरोपियन सिनेमा, जर्मन सिनेमा,
इराणियन सिनेमा हा सगळा बघायला मिळाला आणि मग त्याच्यावरती चर्चा व्हायची, त्याच्यावरती सेमिनार्स व्हायचे आणि मग हे लक्षात आलं की सिनेमा खरं तर हे नुसतं आपल्या इकडे बॉलिवूड म्हणजे हे एंटरटेनमेंट माध्यम आहे, पण खरं हे नुसतं एंटरटेनमेंट नसून ते एक असं माध्यम आहे की जिथे सगळ्या कला एकत्र येतात. तुमचं म्युझिक, तुमचा अभिनय, तुमची सिनेमॅटोग्राफी म्हणजे फोटोग्राफी ज्याला व्हिज्युअल आर्ट म्हणतात, मग तुमचं कॉस्ट्युम डिझायनिंग, मग तुमचं आणि प्लस तुम्हाला त्या आता एखादा जर्मन सिनेमा बघतो तेव्हा त्या जर्मन आपल्या देशात न जाता त्याचं कल्चर, तिथलं राहणं, तिथली सोशल स्टेटस हे सगळं आपल्याला बघायला मिळतं. ते कॅरेक्टर्स कसे विचार करतात तर ऑलमोस्ट आपल्याला त्या देशांची आणि त्या कॅरेक्टर त्या माणसांची ओळख होते त्या सिनेमाच्या माध्यमातून. इतकं ते स्ट्रॉंग माध्यम असतं. त्यामुळे मला त्या माध्यमाने खूप मला ओढलं आणि मग मी खूप त्याच्या काय म्हणतो त्याला इंटरनॅशनल सिनेमा आणखीन सतत पाहायला लागलो आणि मग लक्षात मला हे कळलं की म्हणजे पेंटिंगचं पण ते एक्सटेन्शन मला असं वाटलं की सगळ्या याची कलेचं एक ते आणि त्यावेळेला मी इंटर कॉलेज कॉम्पिटिशन्स वगैरे पण करायला लागलो होतो. मी इनफॅक्ट अमितना माहिती असेल मी लिटल थिएटर मी करायचो, लहान मुलांची नाटकं लहान मुलांसाठी पण आम्ही सुधा करमरकर ह्या त्याच्या संचालिका होत्या आणि त्या दिग्दर्शिका पण होत्या, त्यांच्या नाटकातनं वगैरे पण मी खूप काम अगदी मी लहान कॉलेजमध्ये अगदी कॉलेजच्या सुरुवातीला. त्यामुळे ते सगळी कला एकत्र आली आणि मग फिल्म बघितल्यानंतर फिल्मचा एक वेगळे त्याची एक ओढ निर्माण झाली आणि असं वाटलं की फिल्म मध्ये आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. ओके ग्रेट सर. असं ही जी तुमची जर्नी आहे त्यामध्ये तुमचे गुरु कोण होते आणि त्याच्याबद्दल थोडं मला जाणून घ्यायला आवडेल. माझ्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वेगवेगळे गुरु मला मिळाले पण माझे सगळ्यात महत्वाचे किंवा ज्यांना मी मानतो किंवा ज्यांच्यामुळे आज मी आहे ते म्हणजे आमचे पंडित सत्यदेव दुबे. माझं भाग्य की मला त्यांची ओळख झाली. आमचे मित्र चेतन दातार हा लेखक होता, माझा मित्रही होता. मी तेव्हा त्याची इंटर कॉलेज नाटक किंवा त्याच्याबरोबर नाटकात काम करायचो आणि त्यांनी मला दुबेंची गाठ घालून दिली होती आणि तिथून माझा म्हणजे मी खरं जेव्हा ऑलमोस्ट ठरवलं होतं की प्रशिक्षण घ्यायचं अभिनयाचं वगैरे प्रॉपर आणि NSD ला वगैरे पण जायचं वगैरे असं ठरवलं होतं तेवढ्यात दुबेजींची ओळख झाल्यावर माझ्या लक्षात आलं की इथे मी जर का ती 3 वर्ष दिली तर नक्कीच काहीतरी मला हाती लागेल आणि ते खरं ठरलं, माझं इन्स्टिंक्ट खरं ठरलं आणि त्यामुळे ते म्हणजे स्वतः एक इन्स्टिट्यूशन होते आणि अत्यंत टास्क मास्टर होते. म्हणजे फार कठीण होतं त्यांच्याबरोबर राहणं, त्यांच्याबरोबर काम करणं, पण ते म्हणतात ना गुरु शिष्य परंपरा असते तसं ते होते आणि आम्ही अत्यंत त्याचे शिष्य झालो किंवा त्यांनी ते करून घेतलं. आम्हाला कळलंच नाही आम्ही कसे शिष्य झालो त्यांचे किंवा आम्ही कसे सरेंडर झालो, पण जे मिळालं ते अत्यंत आयुष्यभर पुरण्यासारखं आहे असं आहे. आणि मला असं वाटतं असे वेगवेगळ्या टप्प्यात वेगवेगळे गुरु, म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना जे जे मध्ये आमचे एक प्रभाकर कोलते सर म्हणून होते त्यांनी मला वेगवेगळ्या व्हिज्युअल पेंटिंग्स किंवा वेगवेगळ्या ह्याचं एक ओळख करून, मग त्यावेळेलाच त्यांनी इनफॅक्ट इंटरनॅशनल सिनेमा कवितांची ओळख करून, म्हणजे एक आर्टिस्ट म्हणजे किंवा संवेदनशील माणूस हा कलाकार म्हणजे नुसता एक फॅकल्टी नाही तर तुम्हाला कविता माहिती पाहिजे, लिखाण माहिती पाहिजे, अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी इंट्रोड्यूस केल्या. किंवा माझी पहिली फिल्म श्याम बेनेगल जेव्हा मी मम्मू करत होतो तेव्हा सिनेमा काय हे मी त्यांच्याकडनं शिकलो. म्हणजे मी त्यावेळेला थिएटर्स करायचो त्यामुळे सिनेमा माध्यम मी कधी काम केलं नव्हतं, माझा पहिला सिनेमा होता. आणि मला आठवतंय की मी सगळं आमचं पाठांतर झालं सगळं, फरीदा जलाल बरोबर सीन होता माझा आणि कॅमेरा सुरू झाला, त्यावेळेला कॅमेराचा आवाज यायचा खूप मोठ्याने, तर तो आवाज सुरू झाला आणि मी कम्प्लीट ब्लँक झालो आणि मला कळेच ना की असं का होतंय आणि मी एवढं सगळं पाठांतर रिहर्सल केलं सगळं गेलं. तर श्याम बेनेगल यांच्या लक्षात आलं, त्यांनी मला बाजूला घेतलं, ते मला म्हणाले की संदीप मी तुला तुझं काम पाहिलंय, तू चांगला ऍक्टर आहेस, पण ज्या दिवशी तुला तुझा विश्वास बसेल की सिनेमा म्हणजे शूटिंग करताना कॅमेरा अस्तित्वात नसतो असा विश्वास जेव्हा तुझ्याकडे बसेल तेव्हा तू सिनेमाचा ऍक्टर होशील. ही सेड इन इंग्लिश की इफ द कॅमेरा डझंट एक्झिस्ट अँड इफ यू स्टार्ट बिलिव्हिंग इट देन यू विल बी अ फिल्म ऍक्टर. आणि तिथून मला ती गुरु किल्ली मिळाली. तसे वेगवेगळे गुरु वेगवेगळे चांगले लोक भेटतात तेव्हा आणि हे फार गरजेचं असतं असं मला वाटतं, कारण कितीही तुम्ही मोठे झालात कितीही झालात तरी कुठेतरी आपलं म्हणजे काहीतरी असं अपुरं असतं किंवा काहीतरी आपल्याला मिळवायचं पण असतं
ते ओपन आपण आपले माइंड ओपन ठेवलं तर आपल्याला त्या गोष्टी मिळतात किंवा तशी माणसं भेटतात आणि त्यांच्याकडून आपल्याला काही ना काहीतरी मिळत जात असं मला वाटतं. येस 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 सर, हे तर एकदम आय अग्री की एक चांगला गुरु मिळणं खूप आवश्यक आहे आणि आय एम शुअर आपल्या श्रोत्यांपैकी सगळेजण हे अग्री करतील बिईंग फ्रॉम द सेम फील्ड. सर, ही जी जर्नी तुम्ही आता सांगितली ती जर्नी ऐकताना डेफिनेटली सिम्पल वाटते, पण आय एम शुअर ह्याच्यामध्ये थोडं स्ट्रगल असेल, कारण आपण जे सक्सेस बद्दल बोलतो तेव्हा थोडं तरी स्ट्रगल असतं. सो त्या स्ट्रगल बद्दल काय सांगू शकाल? खरं तर काय होतं की मला आता ते स्ट्रगल म्हणून मी त्याला म्हणत नाही, कारण जेव्हा तुमचं पॅशन असेल किंवा तुम्हाला त्याच्याबद्दल प्रेम असेल ना त्या कामाबद्दल, तर एक तर तयारी असते मेहनत करायची आणि मग तुम्हाला ते सगळं जे लागेल ते करायची पण मानसिक तयारी तुम्ही निर्माण करत आणि ती व्हायला पाहिजे, कारण नुसतं पॅशन असून चालत नाही. मेहनत आणि चिकाटी आणि स्किल्स अक्वायर करणं, म्हणजे मी नेहमी म्हणतो की तुम्हाला जे काय व्हायचं त्याच्याबद्दल तुम्ही डिझर्वेबल व्हायला पाहिजे, तुम्ही ते मिळवायला पाहिजे. तर ते जर मिळालं तर मग पुढचं तुम्हाला आयुष्य सोपं म्हणण्यापेक्षा तुम्हाला ते तुम्ही तारून देता, किंवा तुम्हाला कुठलंही काही संकट आलं किंवा काही चॅलेंजेस आले तर तुम्ही त्यातनं नीट तुम्ही पार करू शकता. तर त्याच्यासाठी जे आपण म्हणतो ती मेहनत आणि ती स्ट्रगल आणि पेशन्स पण लागतो, कारण मलाही 4-5 वर्ष लागली सिनेमा, आम्ही तोपर्यंत छोटे छोटे टेलिव्हिजन सिरीज आणि हे ते करत होतो. आज एवढे, म्हणजे मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो किंवा जेव्हा आम्ही सुरुवात केली होती तेव्हा एवढे चॅनल्स पण नव्हते टीव्हीचे. आता आज म्हणजे कुठलाही थिएटरचा मुलगा त्याला पटकन एखादी सिरियल मिळून जाते, आणि पण त्यावेळेला ते लक्षात येत नाही की सिरीज मिळाली आणि एखाद्या सिरियलमध्ये तुम्ही दिसलात आणि जर का लोक तुमच्याकडे बघायला लागले, सया घ्यायला लागले, म्हणजे तुम्ही पूर्णपणे नट झालात असं नाहीये. कारण नट व्हायला किंवा तुमचं हे टिकवायला तुम्हाला मेहनत आणि तुम्हाला सराव लागतो, जो कुठल्याही गायनात म्हणा किंवा कुठल्याही ह्याच्यामध्ये, म्हणजे चांगला स्विमर व्हायचं असेल तरी त्याला सतत सराव करायला लागतो. त्याच्यासाठी तुम्हाला मग थिएटर, मग त्याच्यासाठी तुमचं वाचन, तुमचं पाहणं, ऐकणं, म्युझिक ऐकणं, मग ह्या सगळ्या गोष्टी आणि तुम्हाला तशी माणसं अशी त्यांच्याबरोबर तुमचे विचार एक्सचेंज करणं हे सगळं चालू राहिलं पाहिजे. सर, आताच्या काळात रिसोर्सेस खूप अवेलेबल आहेत, म्हणजे इफ आय वॉन्ट टू सर्च समथिंग इमिजिएटली गुगल हेल्प, युट्यूब हेल्प, पण तेव्हाच्या काळात म्हणजे रिसोर्सेस एवढे इझिली अवेलेबल नव्हते. सो ते कसं मॅनेज केलं? आय मीन हाऊ डीड यू मॅनेज ऑल दोज थिंग्स? मी तेच म्हणतो, म्हणजे तेव्हा असा इंटरनेट पण नव्हता, म्हणजे त्यावेळेला किंवा आज तुम्हाला काही, म्हणजे युथला तर काही असलं तर लगेच पटकन गुगलवर जाऊन तुम्हाला सगळं मिळतं किंवा हे मिळतं किंवा माहिती मिळते किंवा बरेच कोर्सेस वगैरे आज मास्टर क्लासेस पासून सगळे तुम्हाला कुठलाही म्युझिकचा कोर्स आज इंटरनेटवर मिळून जातो, काही मिळून जातो त्यावेळेला. पण मी तेच म्हटलं की म्हणून मी म्हणतो की असं नाहीये की त्यावेळेला कठीण काळ होता, मग माझ्यापेक्षाही आधी फार. मुळात असं आहे की परत तुमचं जर का त्याच्यावरती प्रेम असेल किंवा त्या कामावरती जर तुमचं एक हे असेल तर तुम्ही ते सातत्याने करत राहता. आणि मी जसं म्हटलं तसं आज ओ टी टी प्लॅटफॉर्म्स आहेत किंवा फिल्म सुद्धा अगदी हार्ड ड्राईव्ह पेनड्राईव्हवरती मिळतात. त्यावेळेला फिल्म क्लबमध्ये प्रॉपर तो सिनेमा इम्पोर्ट व्हायचा, मग त्याला तो कुरिअरनी पाठवला जायचा, मग तो असा तो असे ते सगळे प्रकार होते. पण तरी सुद्धा आता मी, म्हणजे असे खूप लोक आहेत, म्हणजे मी आता उदाहरण तेंडुलकरांचं देतो, विजय तेंडुलकर जे माझे आवडते लेखक आहेत, किंवा पु ल देशपांडे, पण असे खूप आपले की ह्या लोकांनी इतका प्रवास केलेला होता, ह्या लोकांनी इतकं जग पाहिलेलं होतं. त्यावेळेला इंटरनेट नव्हता त्यांना सगळी माहिती द्यायला, पण ते स्वतः प्रवास करायचे, ते माहिती करून घ्यायचे किंवा अनुभवायच्या गोष्टी. तर हा अनुभव जो असतो ना, हा अनुभव तुम्हाला इंटरनेटवर नाही मिळणार किंवा कुठल्याही पुस्तकात नाही मिळणार, तो घ्यायचा असतो आणि तो अनुभवच मौल्यवान असतो. आणि शेवटी तो जो काही तुम्ही असता ते तुमच्या अनुभवाने मिळवता आणि तुम्हाला जे काही तुम्हाला नाव, तुमची कीर्ती, तुमचं पैसा, तुमचं हे सगळं तुम्ही अनुभवाने मिळवता. त्यामुळे जे काही तुमचं शिक्षण असतं, स्किल असतं, त्याला तुम्ही अनुभवाची जोड दिली तरच काहीतरी पुढे होतं असं मला वाटतं. सर, या तुमच्या जर्नीमध्ये तुमचा प्रवास एकदम एक्साइटिंग होता. आय मीन या जर्नीमध्ये बरेच पुरस्कार मिळाले, ऑस्कर पर्यंत तुम्ही तुमचं नॉमिनेशन होते,
यश मिळवणं ही एक गोष्ट आणि यश टिकवून ठेवणं ही अजून एक महत्वाची गोष्ट रादर, तर ते कसं मॅनेज केलं सर? मी जसं म्हटलं तसं माझ्या मनामध्ये हे क्लिअर होतं की जे तुम्हाला अवॉर्ड्स मिळतात किंवा जे तुम्हाला कीर्ती मिळते किंवा जो काही पैसा मिळतो हा सगळा बाय प्रोडक्ट असतो. महत्वाचं तुमचं कामावरचं प्रेम आणि सतत तुम्हाला नवीन काहीतरी करत राहणं, म्हणजे जसं नेहमी म्हणतो प्रत्येक सिनेमा किंवा प्रत्येक प्रोजेक्ट हा अजूनही माझ्यासाठी नवीन असतो किंवा तो पहिल्यासारखा मी पहिला प्रोजेक्ट असल्यासारखा त्याच्याकडे बघतो. त्यामुळे काय होतं की माझ्यासाठी सुद्धा नवीन चॅलेंजेस मी निर्माण करतो, माझ्यासाठी मी नवीन आयदर गोष्टी शिकायला मिळतात. त्यामुळे मी नेहमी म्हणतो की मी एका आयुष्यात बरीच आयुष्य जगतोय असं मला नेहमी वाटतं आणि हा माझा सगळ्यात मोठा काय म्हणतो त्याला माझा ध्यास आहे. की नाहीतर मला मी जर का म्हणजे ह्या व्यवसायात नसतो तर मला साने गुरुजी कुठून कळले असते किंवा मला एखादा डॉक्टर कसा वावरतो विचार करतो हे कसं कळलं असतं किंवा आता मी महात्मा फुले करतोय ते या निमित्ताने ह्या सगळ्यांशी माझी ओळख होते. त्यांच्याबद्दल एक काय म्हणतो त्याला त्यांचा सगळा जी जर्नी आहे ती मला जाणून घेता येते आणि ती रिक्रिएट परत करावी लागते. म्हणजे जे काय आमच्याकडे नुसतं वाचन आणि हे नाही तर त्याला ते म्हणजे तुमचे जे स्किल्स तुम्ही अक्वायर केलेले असता त्याच्यामुळे तुम्ही ते रिक्रिएट करू शकता आणि जो माणूस ते म्हणजे जो नट आम्ही जे नेहमी म्हणतो किंवा एखादा कॅमेरामॅन म्हणा किंवा एखादा दिग्दर्शक तो जे रिक्रिएट ते जग परत निर्माण करतो ती कला आहे. ॲज सिम्पल एज दॅट. प्रत्येक जर्नीमध्ये काही अप्स अँड डाऊन्स असतात पण त्यासाठी एक सपोर्ट सिस्टीम असते, तर तुमच्यासाठी असं कोण सपोर्ट सिस्टीम होती म्हणजे कोण होतं किंवा होती? एक तर बराच काळ मी म्हटलं तसं सत्यदेव दुबे हे होतेच, म्हणजे अगदी त्यांच्यानंतर सुद्धा मी व्यवसायात आलो तेव्हा सुद्धा बऱ्याच पावलं किंवा फेजेसमध्ये मला त्यांचा आधार किंवा मला त्यांनी आणि म्हणजे काय म्हणतो त्याला त्यांचा एक मास्टर हे होता, म्हणजे कुठेही मला त्यांनी असं स्वस्त बसू दिलं नाही. किंवा जसं श्वास आणि डोंबिवली फास्ट मधले जेव्हा अवॉर्ड्स मिळाले त्यांनीच मला परत मिळाले की एवढंच तुला मिळवायचं होतं का आणखी, म्हणजे सतत मला ते जागरूक करायचे की बाबा ही जर्नी आहे, हे एक सिनेमा किंवा दोन सिनेमाने संपत नाही. तर त्यांचा एक मोठा हे होता. त्याच्यानंतर ऑब्व्हियसली माझी बायको हिचा एक मोठा सपोर्ट होता, कारण अशा व्यवसायामध्ये आपण अप्स अँड डाऊन्स असतात तर ते सगळं जाणून घेणं किंवा तुम्ही तुमचे शेड्यूल्स इरेग्युलर असतात किंवा तुमचं जेव्हा एखादं प्रोजेक्ट करत असतो तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये असता त्यामुळे तुम्हाला बरेच वेळा तुम्ही एकलकोंडी होता, तर हे सगळं जाणून घेणं आणि त्याला एक सपोर्ट सिस्टीम तयार करणे फार गरजेचं असतं जे मला मिळालं. आणि मग मी जसं नावं घेतली तशी खूप माझ्या वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये अशी लोकं आली ज्यांनी मला वेगवेगळे काय म्हणतो ओपनिंग्स दिले ज्याच्यामुळे मी आज जो काय आहे तो मिळाला. ओके सर, तुमच्या जर्नीमध्ये आय मीन प्रत्येक रोलसाठी डिफरंट माइंडसेट इज रिक्वायर्ड, सो हाऊ डू यू मॅनेज द माइंडसेट फॉर एव्हरी रोल मे बी, किंवा कसं मॅनेज करतं माइंडसेट सर? सी माइंडसेट आपलाच असतो, माइंडसेट बदलत नाही. माइंडसेट आपण हळूहळू म्हणजे जसं मी म्हटलं तसं प्रत्येक प्रोजेक्ट किंवा त्या कॅरेक्टरनी तुम्हाला माइंडसेट तुम्हाला बदलण्यापेक्षा की त्याचा माइंडसेट समजून घ्यायचा असतो, कारण तुमचा माइंडसेट बदलून असं चालणारच नाही. किंवा तुम्ही काय म्हणतो त्याला तुम्ही शूटिंग संपल्यानंतर मी जर का डोंबिवली फास्ट सारखा बॅट घेऊन फिरत राहिलो तर मला कोणी जवळ नाही करणार. त्यामुळे तो माइंडसेट त्या माणसाचं माइंडसेट तो का असा वागतोय किंवा तो का अशा बॉइलिंग पॉइंटला पोहोचलाय हे सगळं समजून घेणं त्याचं माइंडसेट समजून घेणं फार गरजेचं असतं. किंवा साने गुरुजी करताना त्या गुरुजींचं त्यावेळेच हे काय होतं तर जसं त्यांचं आईचा पगडा त्यांच्यावर एवढा होता की ही ऑलमोस्ट रिलीव्ह्ड हिज मदर, म्हणजे त्या गेल्या तरी त्या सतत त्यांच्यामध्ये त्या जगत होत्या त्यामुळे त्या ते खूप तसे सेन्सिटिव्ह होते आणि त्यांचा स्पर्श सुद्धा आईचा होता असं वगैरे त्यांचे विद्यार्थी म्हणत. तर हे माइंडसेट समजून घेणं फार गरजेचं ज्याच्यामुळे कॅरेक्टरमध्ये फायदा होतो किंवा तुम्हाला ते करण्यात फायदा आणि मग ते काय होतं तो ते कॅरेक्टर बिलिव्हेबल होतं, कारण नुसतं ते डायलॉग्स म्हणून किंवा अभिनय करून आणि भाव उमटून नाही, जोपर्यंत ती मानसिक
हे तुम्हाला त्या माणसाची कळत नाही तोपर्यंत तुम्ही तो जिवंत नाही करू शकत ते कॅरेक्टर. आणि एरवी सुद्धा मी तुम्ही माइंडसेटचा विषय काढला, हा माइंडसेट हा फार गरजेचा असतो आणि ह्याची जाण फार गरजेची असते की काहीही करताना म्हणजे उद्या नट होताना फायनली त्या नटाचं माइंडसेट काय असतं हे तुम्हाला प्रत्येकाला समजून घ्यायचं असतं. एखाद्या इंजिनियरचं माइंडसेट काय असतं, एखाद्या डॉक्टरचं माइंडसेट काय असतं. सो हे जोपर्यंत कारण नुसता कोर्स करून आणि नुसता सर्टिफिकेट घेऊन होतच नाही, तुमचं जोपर्यंत तो माइंडसेट तुमचा तयार नाही होत त्या त्या व्यवसायाचा किंवा त्या त्या ह्याचा तोपर्यंत तुम्हाला सक्सेस नाही मिळू शकत. सर मी पुढचा प्रश्न तोच विचारणार होतो की तुमच्या करिअर शिवाय माइंडसेटचं महत्व काय, पण एनिवेज तुम्ही त्याचं लगोलगच उत्तर दिलं. सर एवढे प्रतिथयश ऍक्टर असूनही प्रोडक्शन हाऊस सर तुम्ही चालू केलं, तर त्याच्या मागचं कारण आणि का म्हणजे त्याच्याबद्दल थोडं माहिती सांगू शकाल? एक तर वेगवेगळे चॅलेंजेस घेणं हे एक पिंडात झालंय आणि ते मला म्हणे मी म्हणतो ना की स्वतःला असं असं काय म्हणतो त्याला स्वस्त बसू द्यायचं नाही किंवा काहीतरी चालना पाहिजे, तो एक महत्वाचा भाग होता. आणि दुसरी गोष्ट की जेव्हा मी बऱ्याच वेळेला काही स्क्रिप्ट चांगल्या यायच्या पण एक्झिक्युशनमध्ये कुठेतरी मार खायला जायचा किंवा असं वाटतं की अरे ह्याच्या ह्या प्रोजेक्टसाठी अशी जरा वेगळी लोकं हवी होती, वेगळ्या स्किलसेटची लोकं हवी होती, तर त्याची जाण असणं फार गरजेचं आहे. त्यामुळे आपल्या इथे प्रोड्युसर्स हे फक्त पैसे लावणारे असं एक म्हटलं जातं पण तसं नाही आहे. प्रोड्युसर असतो जो प्रोजेक्ट एकत्र आणतो आणि जो प्रोजेक्ट उभा करतो आणि राईट पीपल त्या प्रोजेक्टसाठी आणतो आणि तो राईट वेने करतो, याला प्रोड्युसर म्हणतात. तर खूप लोक माझे मित्र काही माझ्या मागे होती किंवा काही माझे प्रोड्युसर मित्र जे इन्व्हेस्टर होते माझ्या मागे होते, अरे तू एवढा अनुभव आहे तर तू का नाही करत, कारण एक काय म्हणतो त्याला त्याला एक एथिकली काही गोष्टी होतील आणि त्याचा एक, तर तशी मी सिस्टीम बेस्ड मी म्हटलं करून तर बघू. त्यामुळे मी एक खूप सिस्टीम बेस्ड ह्यानी त्या सगळ्या काय म्हणतो त्याला एक नेहमी म्हणतो की ह्याच्यामध्ये कुठेही म्हणजे सगळ्यामध्ये ट्रान्सपरन्सी ठेवून आणि सगळ्यामध्ये एक सिस्टमाइज्ड एक हे करून आपण एक प्रोजेक्ट करूया म्हणून मी आम्ही प्रोडक्शन हाऊस सुरू केलं. आणि प्लस मी म्हटलं तसं की एक किंवा स्क्रिप्ट किंवा एक आयडिया निर्माण करण्याची जी एक मजा असते रायटर्स बरोबर बसून ती एक वेगळी मजा असते की आपण एक, कारण जे काही पहिलं तयार होतं ते स्क्रिप्टवर तयार होतं, मग त्याचा सिनेमा पुढचा भाग आहे, पण महत्वाची असते स्क्रिप्ट. त्यामुळे ती स्क्रिप्ट किंवा त्याची संहिता चांगलं होणं हे फार गरजेचं असतं. आणि ती एक माझी बरेच मित्र पण माझे रायटर होते तर त्यांच्याबरोबर त्या निमित्ताने काम करायला मिळालं. तर माइंडसेट किंवा रोल ऍज ऍक्टर आणि माइंडसेट ऍज डायरेक्टर ऑर प्रोड्युसर ह्याच्यामध्ये काही फरक असेल तर हाऊ डू यू बॅलन्स दॅट? सो मी जसं म्हटलं तसं की प्रत्येक व्यवसाय व्यवसायाचा किंवा त्या व्यावसायिकाचा एक माइंडसेट असतो. म्हणजे इनफॅक्ट अगदी जनरल प्रॅक्टिशनर आणि जो सर्जन असतो ह्या दोघांमधला पण माइंडसेट वेगळा असतो इफ यू ऑब्झर्व म्हणजे प्रॉपरली. तसंच आहे की नट त्याचं नटाचं माइंडसेट हे असतं की तो कॅरेक्टर आणि त्या कॅरेक्टर ओरिएंटेड जास्त असतो, वेरॅज जो डिरेक्टर असतो त्याला अख्ख्या प्रोजेक्टचा एक अंदाज असतो किंवा त्याला अख्ख्या प्रोजेक्टचा एक त्याचं उभं करणं आणि एवढ्या सगळ्या टेक्निशियन्स आणि ॲक्टर्सना घेऊन तो प्रोजेक्ट त्याला उभा करायचा असतो आणि तो त्याला त्याला सार्थक करायचं असतं. त्यामुळे त्याचा माइंडसेट वेगळा असतो, तो एक ऑलमोस्ट एक अर्धा द मॅनेजर असतो किंवा एच आर असतो तो, की त्याला प्रत्येक माणसाशी डील करायचं असतं वेगवेगळ्या ऍक्टर्सशी किंवा कॅमेरामॅनशी किंवा, त्यामुळे ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी समजून घेणं आणि मग त्या 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 वेळेला ते हे करणं मॅनेज करणं हे फार गरजेचं असतं. तो एक वेगळा माइंडसेट आहे. किंवा प्रोड्युसरचा एक माइंडसेट जसं मी म्हटलं तसं फिनान्शियल तर हा त्याचा एक ऍस्पेक्ट असतोच, पण त्यालाही हे कळलं पाहिजे की एखादी संहिता असते त्या संहितेला काय काय गरजेचं असतं किंवा काय काय तुम्हाला अनावश्यक गोष्टी काय काय असतात आणि त्याला आपण कसं टाळता येईल, अशा बऱ्याच गोष्टी असतात. त्यामुळे हे वेगवेगळे माइंडसेट असतात आणि हे समजून घेणं फार गरजेचं असतं.
ओके सर, आतापर्यंत तुम्ही खूप सुपर डुपर हिट फिल्म दिल्यात, जसं श्वास, दुनियादारी, गैर, डोंबिवली फास्ट, त्याशिवाय काही बायोपिक्स जसं तुम्ही मगाशी पण म्हणालात, आणि साने गुरुजी, महात्मा फुले, तर या अशा व्हरायटी ऑफ रोल्स मध्ये काय चॅलेंजेस आहेत आणि काय अपॉर्च्युनिटीज आहेत? जसं म्हटलं तसं माझ्यासाठी चॅलेंजेसच महत्वाचे आहेत आणि त्याच्याचमुळे मला जरा एक ऊर्जा येते काम, म्हणजे एखाद्या प्रोजेक्टमध्ये काम करण्यात. तर इनफॅक्ट अगदी म्हणजे आम्ही जेव्हा टेलिव्हिजन सिरीज सुद्धा केल्या, अवंतिका काय किंवा गुंतता हृदय काय, तर इफ यू सी त्या टेलिव्हिजन सिरीजमध्ये सुद्धा कॅरेक्टर्स असे स्टिरिओटाईप नव्हते, त्याच्यामध्ये वेगवेगळे कंगोरे होते. तर हे फार माझ्यासाठी काय म्हणतो त्याला, माझं माझा इंटरेस्ट कायम ठेवायला ते गरजेचं असतं. नाहीतर तर जेव्हा आपण हे म्हणतो काय म्हणतो त्याला, आपण कशाबद्दल बोलत होतो सर? म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे रोल्स तुम्ही केलेत, म्हणजे श्वास, नंतर डोंबिवली फास्ट किंवा साने गुरुजी, म्हणजे बायोपिक, तर प्रत्येक रोल्स मध्ये काही चॅलेंजेस किंवा ऑपॉर्च्युनिटीज त्याच्याबद्दल? सो मी जसं म्हटलं, स्पेशली श्वास किंवा साने गुरुजी ह्या दोघांमध्ये मला खूप मोठा चॅलेंज होता, कारण मी जेव्हा श्वास सिनेमा केला होता तेव्हा मी खूप यंग होतो, तरुण होतो, माझा पहिला मराठी सिनेमा खरा. आणि त्या वयामध्ये मला एक सक्सेसफुल ऑन्कोलॉजिस्ट करायचा होता, एक सर्जन. ऍक्च्युली ही खरी घडलेली कथा आहे, म्हणजे घटना आहे, ज्याच्यावरती शैलेश पुंतांबेकर जे ऑन्कोलॉजिस्ट आहे त्यांनी त्याच्यावरती एक लेख लिहिला होता, आणि ज्याच्यावरती माधुरी घारपुरेंनी कथा लिहिली होती, ज्याच्यावरती सिनेमा झाला. पण त्यामुळे ते कॅरेक्टर जीवन म्हणजे ते होते, त्यामुळे मी त्यांना भेटलो, त्यांच्या क्लिनिकमध्ये जायचो, बसायचो, ऑब्झर्व करायचो, ते कसे वागतायत, कसा विचार करतायत, कसे पेशंटशी डील करतायत, त्यांच्या ऑपरेशन थिएटरमध्ये जाऊन मी ऑब्झर्व केलं, सगळं मी केलं होतं. कारण जोपर्यंत ते मला म्हणजे ते मला जाणवत नाही किंवा ते मला दिसत नाही तोपर्यंत मला ते रिक्रिएट नाही करता येणार. तर त्यामुळे ते फार मला, आणि प्लस मेडिकल टर्मिनॉलॉजी सगळंच, म्हणजे एक एक, आणि त्यातलं सगळ्यात चांगला मला हे मिळालं होतं, रिॲक्शन मिळालं होतं, बऱ्याच वेगवेगळे म्हणजे अवॉर्ड्स मिळाले, सगळंच झालं. पण शबाना आझमीने कुठल्या तरी एका केरला फिल्म फेस्टिवलमध्ये सिनेमा पाहिला होता आणि त्यांनी माझा नंबर मिळवला आणि त्यांना फोन त्यांनी फोन केला आणि त्यांचा पहिला प्रश्न होता की तू कुठल्या मेडिकल कॉलेजमधलं शिकलायस? मी म्हटलं नाही, माझा मेडिकलशी संबंध नाही, मी असं असं आहे. सो शी वॉज ऑल्सो सरप्राईज. सो ही मोठी पावती होती. इवन साने गुरुजी करताना पण, कारण ते तसे बारीक, खानदेशी, सावळे आणि अत्यंत काय म्हणतो त्याला, असे खूप हळवे होते ते, आणि मी तसा नाही आहे, म्हणजे हळवा असा नाही आहे. आणि बरं, ज्या दिवशी ज्या वर्षी आम्ही साने गुरुजी शूट करत होतो त्याच वर्षी आम्ही डोंबिवली फास्ट पण शूट करत होतो, त्यामुळे एकाच वर्षी दोन अशा अत्यंत विरोधी भूमिका मी करत होतो आणि ती तो फारच मेमोरेबल वर्ष आहे माझा. त्यामुळे तर हे जे म्हणजे मी म्हटलं तसं, एकदा माइंडसेट कळलं ना त्या त्या कॅरेक्टरचा, त्या त्या माणसांचा, तो फार गरजेचा असतो. तो मिळाला का मग तुम्हाला त्याचे स्वभाव, मग त्याचं वागणं, चालणं, बोलणं हे सगळं येतं आणि त्या ते ओघाने येत राहतं असं मला वाटतं. सर, तुम्ही आता एक बायोपिक करताय, तर त्याच्याबद्दल काय सांगू शकाल? महात्मा फुलेंवरती एक बायोपिक करतो, महात्मा फुले, सावित्रीबाई, आणि हे आमच्यासाठी खूप, इनफॅक्ट 2 वर्ष हे आत्ता लॉकडाऊनमुळे त्याचं शूटिंग थांबलं. ऑलमोस्ट 40% शूट पण झालाय तो, आता पुढे सगळं म्हणजे त्याची तयारी चालू आहे परत शूट करायची. परत मी म्हटलं तसं अत्यंत महत्वाची व्यक्ती आणि अत्यंत म्हणजे, आणि मुळात त्या काळी 18व्या शतकामध्ये म्हणजे त्या ह्याच्यामध्ये दोघांमधले जे जी जे ही होती समज होती नवरा बायको मधली, आणि एक सावित्रीबाई त्या काळामध्ये, पण त्या काळामध्ये बायका बाहेर पडत नव्हत्या, त्या ह्याच्यामध्ये बाहेर पडून शिक्षण देणं आणि हे सगळं करणं हे फारच मोठं काम होतं. आणि जर तो काळ इमॅजिन केला
तर असं वाटतं की हे कसं त्यांनी शक्य हे केलं, म्हणजे त्यांच्यामध्ये जे जो ध्यास होता किंवा त्यांची जी जिद्द होती ती कमालीची होती दोघांची, आणि दोघांची एकमेकांमधली समज अमेझिंग. म्हणजे आपल्या इथे आता काय म्हणू त्याला गिफ्ट्स किंवा व्हॉट्सअप मेसेजेस आणि ह्याच्याशिवाय आपले आपली मैत्री टिकत नाही किंवा हे नाही, पण त्या काळामध्ये हे सगळं नसताना सुद्धा त्या दोघांमधला जो हे होता आणि ते शेवटपर्यंत जे एकत्र त्यांनी ते मिशन म्हणून काम केलं ते कमालीचं आहे. सर, एखादा रोल म्हणजे जो तुम्ही आपण म्हणतो की मला हा करायची खूप इच्छा आहे किंवा या ऍक्टर ऍक्ट्रेस बरोबर करायची खूप इच्छा आहे, तर असा कुठला रोल? खरं तर म्हणजे बरेच रोल आहेत किंवा हे आहेत, पण मला माझ्यासाठी स्क्रिप्ट खूप महत्वाची आहे. कारण जसं मी म्हटलं तसं की श्वास सारख्या रोल म्हणजे फिल्ममध्ये आता म्हटलं तर गोष्ट खरी लहान मुलाची आहे, पण तो डॉक्टरचा रोल पण इतका महत्वाचा होता आणि तो इतका सिग्निफिकंट होता आणि तो करायला इतकी मजा आली. तसं बऱ्याच वेळेला दिसायला सोपे साधे असलेले रोल सुद्धा फार कठीण असतात. जसं मी सिटी ऑफ ड्रीम्स नावाची एक वेबसिरीज दत्त केली आहे, त्याच्यामधला जो कॅरेक्टर नागेश कुकुनूर जेव्हा ती लिहित होता तेव्हा त्यांनी मला डोक्यात म्हणजे ठेवलं होतं की मी मला डोक्यात ठेवून तो रोल लिहिला होता त्यांनी. हे फार मोठी गोष्ट आहे कारण त्यांनी डोंबिवली फास्ट वगैरे पाहिला होता आणि त्याला केव्हापासून काम आम्हाला एकत्र करायचं होतं. पण त्यामुळे तो इनफॅक्ट बघितलं तर हार्डली डायलॉग्स त्याच्यामध्ये आहेत किंवा तो बोलतो कमी, पण तो वावरतो आणि त्याचं जे सगळं एक हे आहे ते फारच इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे. त्यामुळे बऱ्याच वेळेला असं नाही, जसं आता मी महात्मा फुले वगैरे असे रोल्स तर हिस्टॉरिकल किंवा असे महत्वाचे असतातच, किंवा डोंबिवली फास्ट मधला काय म्हणू त्याला की डोंबिवली फास्ट सारखा असा रोल म्हणजे की प्रत्येक फ्रेम मध्ये तो कॅरेक्टर आहे आणि तुम्हाला एवढंच फुटेज कधीच फार कमी मिळतं असे, पण असं गरजेचं नाही आहे की तसंच प्रत्येक ह्याच्यात असलं पाहिजे. महत्वाचं आहे की ती तुम्ही लिहिले कशी आहे किंवा ती स्क्रिप्ट कशी चांगली आहे आणि मग त्या कॅरेक्टरला तुम्ही किती कंगोरे दिलेले आहेत त्या लिखाणात, हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे पहिलं मी स्क्रिप्ट वरती सगळे अप्रुव्हल करतो. ओके सर, दोन रोल बद्दल मला फक्त थोडं जाणून घ्यायला आवडेल की एक असा रोल जो तुमच्या स्वभावाशी एकदम मिळता जुळता आहे आणि जो तुम्ही केला आहे, आणि एक असा रोल जो एकदम अपोजिट तुमच्या स्वभावाचा, आणि त्याच्यात काय चॅलेंजेस किंवा त्याच्यात काय इझीनेस होता? माझ्या कम्प्लीट ऑपोजिट किंवा असं म्हटलं तर खरं तर साने गुरुजी, म्हणजे मी खरंच म्हणजे तसं. आणि मला जेव्हा आलं तेव्हा मी म्हटलं अरे बापरे हे कसं मी, म्हणजे मी तसा अजिबातच नाही आहे असा हळवा किंवा त्यांच्यासारखा हे वगैरे कवी मनाचा किंवा असं. म्हणजे कविता आवडते, कवितांचं वाचन आहे, कवितांबद्दल पाठां म्हणजे खूप कविता सगळं आहे, पण आणि परत शिक्षक आणि हाडाचा शिक्षक म्हणजे सतत दिवस रात्र हे करणार. पण एकदा त्यांच्याबद्दल जाणून घेतलं किंवा त्यांची सगळं त्यांच्याबद्दल सगळी माहिती म्हणा किंवा त्यांचे जे विद्यार्थी होते त्यांना भेटल्यानंतर जे मला कळलं तेव्हा तो स्वतःला पण एक बदलण्याचा जो प्रवास असतो ना तो फार गमतीशीर असतो की आपल्यालाच आपल्याला कळत नाही की अरे आपण स्वतःला कधी बदलून त्याच्यामध्ये आपण मोल्ड करून घेतलं, तर ही एक फार गंमतशीर गोष्ट असते. आणि जे ऑपोजिट जे कॅरेक्टर्स असतात त्याला आपण कसे आत्मसात करून आपण तसे होतो ही फार महत्वाची ही फार गमतीशीर गोष्ट असते. आणि दुसरा प्रश्न काय होता? दुसरा म्हणजे अगदी तुमच्या स्वभावासारखाच रोल जो तुम्ही केलाय. स्वभावासारखा मी असं म्हणेन की खरं तर दोन, मग खरं श्वास आणि डोंबिवली फास्ट असं दोन्ही, म्हणजे मला काही काही वेळेला आपण म्हणतो की पटलं नाही तर आपण ते अत्यंत मोकळेपणाने मी त्याला एक्सप्रेस करतो किंवा चीड आली तर ती चीडही व्यक्त करतो वगैरे. इनफॅक्ट ते डोंबिवली फास्ट पण अर्थात त्या लेवलचं किंवा त्या अग्रेशनचं नाही पण तसं आहे. आणि श्वासमधला जो एक काय म्हणतो त्याला एक अत्यंत समजून घेणारा जो माणूस आहे की एक पेशंटची मनस्थिती म्हणा किंवा हा रोग काय असतो आणि त्या रोग नुसता नसतो की तो माणसाला किती मृत्यूच्या जवळ नेतो आणि मग त्याचं सगळी विचारसरणी तशी होते
आणि हे सगळं समजून हे करणं हे साधारण मला वाटतं थोडंसं माझ्या स्वभावात आहे, म्हणजे हे सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या गोष्टी समजून घेऊन करणं. तर मला असं वाटतं हे जास्त दोन माझ्याजवळ जे आहेत असं मी म्हणेन. ओके सर, लास्ट तीन क्वेश्चन रॅपिड फायर, एक ऑप्शन चूज करा फक्त. श्वास की डोंबिवली फास्ट? डोंबिवली फास्ट ऑब्व्हियसली. ऍक्टर की पेंटर? ऍक्टर. आणि मराठी फिल्म और हिंदी फिल्म? सी मराठीचं प्रेम आहेच, म्हणजे रॅपिड फायर जरी असलं तरी मला हा प्रश्न फारच हे आहे की मराठीचं प्रेम आहेच मराठीसाठी, म्हणजे मला जे काही मिळालं ते मराठी सिनेमानेच बरंचसं मिळालंय. पण हिंदी म्हणजे शेवटी आम्हाला नटाला किंवा एखाद्या आर्टिस्टला असतो की जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं आपली कला किंवा आपण पोहोचावं, त्यामुळे हिंदी हे माध्यम आहेच, त्यामुळे मी हिंदीतही काम करत असतोच. ओके यस, थँक्यू सो मच. सुवर्णा मॅम. यस यस सुवर्णा, तुम्ही यू कॅन टेक. संदीप सर, आता आपण वळूयात चॅट बॉक्स मध्ये काही प्रश्न आले आहेत आपल्या ऑडियन्सने विचारले आहेत. तर पहिला प्रश्न आहे, संदीप सर, व्हॉट आर युअर व्ह्यूज ऑन करंट बॉलिवूड फिल्म्स? व्हॉट आर माय व्ह्यूज? येस, वेल आता तर खूपच गोष्टी बदलल्या आहेत, स्पेशली डिजिटल प्लॅटफॉर्म आल्यापासून. आपण असं म्हणू की बॉलिवूड बॉलिवूड न राहता आपलं कॉन्टेंट सुद्धा ग्लोबल होत आहे, स्पेशली वेब सिरीज मध्ये किंवा इवन आता जे फिल्म होत आहेत त्या सगळ्यात जास्त डिजिटल रिलीज होत आहेत. त्यामुळे जे पूर्वी होतं की आता जसं आता लेटेस्ट फिल्म आपण म्हणू राधे सलमान खानची, ती तेवढी लोकांनी हे नाही केली कारण लोकांना आता चांगली कथा हवी आहे, किंवा तुम्ही एखादा वेळ देता स्वतःचा इन्व्हेस्ट करता तेव्हा काहीतरी तुमच्या तुम्हाला बरोबर घेऊन जायला किंवा तुमच्या बरोबर राहायला काहीतरी चांगली चांगल्या गोष्टी तुम्हाला लागतात, मग ती काही असो, मग तो थ्रिलर असो, मग ती कॉमेडी असो किंवा काही. त्यामुळे मला आणि ह्याचं जास्त हे असं हळूहळू पुढे तर असं होणार आहे कारण तुम्हाला सवय ग्लोबल कॉन्टेंट बघण्याची आता लागणार आहे, लागते म्हणजे ऑलरेडी. आणि यंग मुलांना तर अगदीच अगदी, म्हणजे त्यांना ते तर इतकं ग्लोबली सगळं कॉन्टेंट बघत असतात. त्यामुळे बॉलिवूड ही टर्मिनॉलॉजी सुद्धा हळूहळू आता जाईल असं मला वाटतं, किंवा स्टार सिस्टीम ही अशी टर्म हे सगळं निघून जाईल आणि कॉन्टेंट आणि ऍक्टर्स किंवा टॅलेंट हे जास्त दिसेल आता. नक्कीच सर, पुढचा प्रश्न घेऊया. आफ्टर अंधयुग यू हॅव नॉट डन थिएटर्स एज सच, एनी स्पेसिफिक रिझन? असा एक प्रश्न आलाय. यस सर, अंधयुग. अंधयुग, अंधयुग हे माझं पहिलं नाटक होतं, इनफॅक्ट त्याच्यानंतर खूप नाटकं गेलीत मी. म्हणजे दुबेजीन बरोबर मी जेव्हा जॉईन झालो तेव्हा पहिलं माझं नाटक अंधयुग होतं, म्हणजे ज्याच्यामध्ये नसिरुद्दीन शाह आणि अमरीश पुरी वगैरे अशी मोठी कास्ट होती. आणि आम्ही आधी त्याच्यामध्ये काय म्हणतो त्याला बॅकस्टेज वगैरे करायचो, पण मला त्यांनी मुद्दामून एक रोल तयार करायला सांगितला होता आणि पुढचे काही प्रयोग मी केले. पण त्याच्यानंतर मी उलट खूप नाटकं केली आहेत, हिंदी मराठी दोन्ही. म्हणजे अगदी मला असं वाटतं ध्यानी मनी माझं एक व्यावसायिक नाटक होतं, ते सुद्धा त्याच्यानंतर झालेलं आहे. ओके, पुढला प्रश्न आहे, विल मराठी स्टेज इंडस्ट्री सस्टेन इन फ्युचर? येस येस, कारण जोपर्यंत मराठी भाषा आहे तोपर्यंत नक्कीच मराठी इंडस्ट्री सस्टेन होणार. आणि ही किती वर्षाची आहे, म्हणजे आपल्या इनफॅक्ट आपले सिनेमाचे निर्मातेच दादासाहेब फाळके मराठी असल्यामुळे मला डेफिनेटली मराठी सिनेमा किंवा मराठी मग ती नाटकं काय किंवा ही आत्ता पॅन्डेमिकमुळे हे सगळे चॅलेंजेस आलेले आहेत, पण एक म्हणतो ना की आपल्या संस्कृतीचा किंवा आपल्या भाषेचा एक लगाव असतो तो असणारच आहे आणि ते राहणार. येस, पुढचा प्रश्न घेऊयात सर. एक प्रश्न आहे, देयर इज अ सीन इन श्वास वेअर द वेअर ही फंबल्स विथ हिज ग्लोव्स बिफोर द ऑपरेशन, ऑपरेशन थिएटर आय गेस, जस्ट अ मिनिट. सॉरी, आय विल रिपीट द क्वेश्चन सर.
काय देर इज वन सीन इन श्वास श्वास मूवी वेर ही फंबल्स विथ हिज ग्लोव्स बिफोर द ऑपरेशन सीन ही फंबल्स विथ हिज नोज ग्लोव्स विच इज विथ हिज नोज ग्लोव्स ग्लोव्स सर हा 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 यस आता ना मॅम हे सॉरी याला पुढे ना त्यांनी कंटिन्यू केलाय क्वेश्चन व्हॉट वॉज द ब्रीफ गिव्हन बाय द डायरेक्टर अँड हाऊ डिड यू ऑब्झर्व दॅट वॉज अ व्हेरी गुड ऑब्झर्वेशन कोणाचा आहे प्रश्न हा हा प्रश्न आहे एक मिनिट सर मिस्टर नागराजन नागराज यांचा दॅट्स अ व्हेरी गुड ऑब्झर्वेशन हा अजिबात डिरेक्टरचं वगैरे नव्हतं हे मला त्यावेळेला आपण मी म्हणतो ना जेव्हा तुम्ही त्या माइंडसेट मध्ये जाता की एक डॉक्टर ज्याच्याबद्दल त्या मुलाबद्दल लगाव निर्माण झालाय म्हणजे एरवी कसं असतं की प्रोफेशनली जेव्हा तुम्ही ऑपरेट करता तेव्हा तुमच्याकडे ती एक क्रिया असते पण जेव्हा तुम्ही स्वतः आपल्या ऑलमोस्ट आपल्या मुलाचं ऑपरेशन करायला किंवा आपल्या मुलासारख्या एखाद्या पेशंटचं ऑपरेशन करायला जाता तेव्हा कुठेतरी मला असं वाटलं की आणि ते आलं उत्स्फूर्त आलं त्यावेळेला की आपण म्हणतो ना जितकं सराईतपणे ते एरवी वावरत असतील तितके ते वावरणार नाही कारण आतमध्ये कुठेतरी असे ते हललेले आहेत ते सुद्धा आणि त्यांनाही असं वाटतं कारण त्यांनाही माहिती आहे की हे मी आता जे काय करणार आहे त्याच्यानंतर त्या मुलाला दिसणार नाही त्यामुळे ते कार्य एरवी ते नुसतं ऑपरेशन असतं पण आता ते नुसतं ऑपरेशन नाहीये आता एक असं एक काम आहे जे खर तर मला मनापासून करायचं नाहीये पण मला करायला लागणार आहे कारण त्या मुलाचा जीव वाचवायचा म्हणून ते फंबल आहे आणि ते आलं आणि हे डिरेक्टरचं नव्हतं हे माझं त्यातलं एक कॅरेक्टर सो ह्या अशा गोष्टी कॅरेक्टरला किंवा त्या त्या मानसिक ह्याला बाहेर काढतात किंवा त्या एक्सप्रेस केल्या जातात बरोबर सर पुढचा प्रश्न आहे वेब सिरीज आर टेकिंग ओव्हर 3 to 4 hours film duration. Is it beneficial to all the actors? 3 to 4 hours film? Of films. Beneficial for actors? Is it beneficial for the actors? असं काही खरं नसतं कारण शेवटी फायनली त्या गोष्टीचा जीव किती आहे जसं आता आपण गॉडफादर बघतो तर त्याचे 3 भाग आहेत किंवा गँग्स ऑफ वसेपूर मध्ये 2 भागात ती फिल्म केली आहे त्यांनी शूट करताना ते अख्खं सलग शूट केलं पण त्यांनी ते 2 भागात केली त्या गोष्टीचा जीव किती आहे त्याच्यावरती त्याचा त्याची लेंथ किंवा हे आहे म्हणजे पूर्वी इनफॅक्ट जसं आता शोले सारखा सिनेमा जो 3.5 तासाचा होता किंवा असे काही सिनेमे जे आहेत ते ऑलरेडी कमी होऊन ते 2 तासावर किंवा 2.25 तासावर आलेले आहेत किंवा काही तर सिनेमे अगदी 2.5 तासात संपतात याचं कारण आपलं आयुष्य पण असं फास्ट झालेलं आहे स्पीड आलेला आहे तर या गोष्टी आपल्या सिनेमामध्ये पण रिफ्लेक्ट होत असतात सर पुढचा प्रश्न आहे कॅन यू एक्सप्लेन युअर एक्सपिरियन्सेस विथ द वेरियस डिरेक्टर्स यू हॅव वर्क्ड विथ मी जसं मगाशी श्याम बेनेगलांचा जो एक्सपिरियन्स सांगितला की मला त्यांनी पहिल्यांदा जाणीव करून दिली की सिनेमा ऍक्टिंग काय असते त्याच्यानंतर इस रात की सुबेनी म्हणून आम्ही सिनेमा करत होतो सुधीर मिश्रा बरोबर तर मी आणि किशोर कदम आम्ही असे ते आशिष विद्यार्थीचे गुंड असतो आणि रात्रभर तो आम्ही चेज करत असतो आणि धावत असतो सो त्याला असे कॅरेक्टर्स वेगळे ते करायचे होते आणि जे स्क्रिप्टमध्ये असं लिहिलं नव्हतं फक्त नावं होती आणि त्यांचे स्वभाव होते तर हे दिसतील कसे मग ह्यांचं हे कसं असेल हे आम्ही इम्प्रोवाइज करत किंवा त्यांच्याशी सुधीर मिश्रांशी बोलत वगैरे आम्ही ते केले सो जिथे पहिल्यांदा मला म्हणजे शिकायला मिळालं की कॅरेक्टर तुम्ही जिवंत कसे करता किंवा त्याच्यामध्ये ऍक्टर म्हणून भर कसे टाकता असा तो कलर कसे टाकतो आपण त्या ऍक्टरमध्ये त्या कॅरेक्टरमध्ये हे बघायला मिळालं गैर सारखा सिनेमा जेव्हा आम्ही केला तेव्हा त्याच्यामध्ये माझ्यासाठी एक मोठा चॅलेंज हा होता की ते ज्यांनी ज्यांनी पाहिला असेल त्यांना हे माहिती असेल की तो दिसायला सारखाच असतो माणूस काहीही बदल नाही आणि तरी सुद्धा तो वेगळा वाटला पाहिजे जनरली डबल रोल केला जातो तेव्हा कुठेतरी एक मिशी असते काहीतरी वेगळं आपण गेटअप करतो किंवा काहीतरी तसं न करता ते कन्फ्यू कारण ते सिनेमाचं हे तसं आहे की ती बायकोच कन्फ्यूज होते की हा खरा नवरा का तो खरा नवरा इतकं ते दोन्ही सारखे असून सुद्धा वेगळे दिसले पाहिजेत
तर ते मोठं चॅलेंज होतं आणि त्याच्यामध्ये मी फक्त ऍटिट्यूड बदलले दोघांचे. तर अशा खूप गोष्टी प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये काही ना काहीतरी शिकायला मिळतात. नक्कीच सर. पुढचा एक इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे सर, हु वॉज युअर फेवरेट मराठी ऍक्टर वेन यू वर कॉलेज गोइंग स्टुडंट? कॉलेज गोइंग स्टुडंट मला खूप ऍक्टर्स म्हणजे मराठी सुद्धा अरुण सरनं एक मला भयंकर आवडायचे. मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो आणि लहान होतो निळू फुले मला खूप आवडायचे. डॉक्टर लागू ऑफकोर्स, डॉक्टर लागू खूप आवडायचे. त्यांची नाटकं वगैरे पण मी पाहिलेली आणि त्यांना बघूनच असं वाटायचं की अरे आपण पण नाटक करायला पाहिजे वगैरे. भक्ती बर्वे मला खूप आवडायचे त्यावेळेला. एक माझा पुढचा प्रश्न घेते. इन युअर ओपिनियन हाउ वॉज द शिफ्ट फ्रॉम थिएटर्स टू थिएटर टू फिल्म? येस, थिएटर टू फिल्म अफेक्टेड सिनेमा इन जनरल. हा, मी जसं म्हटलं तसं की थिएटरचा एक बेस मिळतो सर, खूप रियाज तुम्ही करता थिएटरमध्ये वेगवेगळ्या नाटकांमध्ये कॅरेक्टर्स किंवा वेगवेगळ्या लेखकांची संहितामुळे त्यामुळे लेखकांचे वेगवेगळे फ्लेवर्स आपल्याला करायला मिळतात. आणि मी जसं म्हटलं तसं सिनेमामध्ये आता जसं FTIमध्ये सिनेमा हे शिकवलं जातं की ऍक्टिंग, सिनेमाची ऍक्टिंग काय असते कसं असते, पण जर तसं FTIचं प्रशिक्षण नसेल तर आपल्याला असे दिग्दर्शक मिळतात की जे तुम्हाला त्या त्या वेळेला जाणीव करून देतात की अरे हे नाटकी होत आहे, हे जरा असं कमी कर, कारण कॅमेरा तुमच्या जवळ आलेला असतो, नाटकामध्ये प्रेक्षक लांब असतो आणि त्यामुळे तुम्हाला काय म्हणतो त्याला थोडस ते पोचवायचं असतं, त्यामुळे लाऊड नाही म्हणत पण त्याची त्याचा व्हॉल्यूम थोडा जास्त असतो. पण सिनेमामध्ये वेगळं असतं, कॅमेराच इतका जवळ असतो की तुम्हाला. तर हा जो सगळा हे जे सगळे स्किल्स आणि टेक्निक्स आहेत हे माहिती करणं फार गरजेचं होतं आणि जे मला करावं लागलं त्यावेळेला. आणि मी जसं म्हटलं तसं श्याम बेनेगल किंवा अशा काही दिग्दर्शकांनी मला त्याची जाणीव करून दिली ज्याच्यामुळे मी ते शिकत गेलो. सर अजून दोन तीन क्वेश्चन आहेत. अजून एक क्वेश्चन आलाय, मराठी आणि हिंदी चित्रपट करताना काय फरक जाणवला? असा एक क्वेश्चन. ऑब्व्हियसली बजेटचा मोठा फरक असतो. आणि अर्थात मराठी सिनेमा करताना घरचं वाटत आणि हिंदी सिनेमा करताना तरी सुद्धा, म्हणजे मी ज्या चांगल्या दिग्दर्शकांबरोबर हिंदी सिनेमे केलेत म्हणजे सुधीर मिश्रा किंवा मधुर भंडारकर निखिल अडवाणी ज्यांचा माझा शेवटचा सिनेमा, तर हे सगळे किंवा नागेश कुनूर बरोबर आता हे सगळे खरं तर काय भाषा वेगळी असते पण त्यांचं काम करण्याची पद्धत म्हणा किंवा त्यांना ते कलाकारच असतात, त्यांना ती कलाकृती निर्माण करायची असते, फक्त भाषा वेगळी असते असं मला जाणवतं. पण जे टिपिकल बॉलिवूड फिल्म असतात तिथे आपण म्हणतो तिथला सेटअपच वेगळा असतो, मग तिथलं ते सगळा सगळ्या प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, मग त्याचा त्याचं हे सो काय म्हणतो त्याला त्याला त्याचे ओव्हरहेड्सच आम्ही ज्याला एक टर्म वापरतो की ते मोठे असतात आणि जे आता हळूहळू कमी होणार कारण आता मी जसं म्हटलं तसं कॉन्टेंट हे महत्वाचं असल्यामुळे या सगळ्या गोष्टी कमी होतील. त्यामुळे भाषा आता तर माझं म्हणजे आता आपण इराणी कॉन्टेंट किंवा आपण काय म्हणतो त्याला वेगवेगळे OTT प्लॅटफॉर्मवरचं जे सगळे वेबसिरीज किंवा कॉन्टेंट बघतो त्यासुद्धा वेगवेगळ्या भाषेत सबटायटल्समध्ये आपण बघतो आणि आपल्याला वाटतं अरे हे आपल्याला सगळं कळतं आणि आपण आपल्याला अगदी म्हणजे मजा येते, आवडतंय सगळं. सो भाषा हे कधीच हे नसते, ते कॉन्टेंट चांगलं असेल तर ते तुम्हाला भावतच भावत. नक्कीच सर. पुढचा प्रश्न आहे, हु इज युअर फेवरेट डायरेक्टर? फेवरेट डायरेक्टर्स पण खूप आहेत खरं तर हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये, म्हणजे लिस्ट नावं घेत राहिलो तर एक मोठी लिस्ट होईल. अजून एक प्रश्न आहे सर, कॅन यू प्लीज शेअर युअर एक्सपिरियन्स विथ प्रभाकर कोलते सर? हो, जसं म्हटलं तसे पहिले म्हणजे माझे असे गुरु ज्यांनी
खूप दालनं उघडी करून दिली. पेंटिंगचं तर आहे होतच होतं, पण पेंटर म्हणून तुम्हाला साहित्याचं, काव्याची, व्हिज्युअल आर्टची किंवा सिनेमाची किंवा आयुष्याचीच एक वेगळी, त्याचा लगाव असणं आणि त्याच्याबद्दल एक उत्सुकता निर्माण करणं हे फार गरजेचं असतं. कारण कुठल्याही कलाकाराला हे फार गरजेचं असतं की क्युरिओसिटी, की ह्याच्या मागे काय आहे किंवा हे कशामुळे आहे, जे सायंटिस्टमध्ये पण असतं, तो जो ध्यास असतो तो कसा कलाकारामध्ये लागतो. आणि ते आम्हाला त्यांनी त्याची खूप जाणीव करून दिली की ज्याच्यामुळे तुम्ही सतत, तुमचं एक माइंड अलर्ट असतं किंवा तुमची सतत एक विद्यार्थी म्हणून जगत असता आणि तुम्ही सतत नवीन शोधत असता, काही ना काहीतरी नवीन तुम्हाला शोधण्याची एक सवय लागते असं मला वाटतं. अजून एक सर प्रश्न आहे, कॅन ऍक्टिंग बी लर्न, ऍक्टिंग बी लर्न, ऑर इज इट इज प्रेझेंट नॅचरली? नाही, खरं तर इट कॅन बी लर्न, एनी बडी कॅन बी अन ऍक्टर, म्हणजे दिस इज वॉट इवन सत्यदेव दुबे आम्हाला ने सांगायचे आणि त्यांनी हे प्रूव्ह केलेलं आहे की अमरीश पुरी हे म्हणजे खूपच सिनियर. ह्या मी ऐकलेल्या खूप गोष्टी आहेत, कारण ते त्यांचे आमच्या आम्हाला खूप सिनियर, म्हणजे तेव्हा ते थिएटर करायचे, ते सेल्स ऑफिसर होते, गव्हर्नमेंटमध्ये सेल्स ऑफिसर होते आणि ते त्यांच्याबरोबर काम करायचे आणि अत्यंत काय म्हणू त्याला टिपिकल गव्हर्नमेंट असे सर्वंट ते होते आधी आणि मग ते हळूहळू त्यांच्याबरोबर थिएटर करून त्यांनी आणि दुबेंनी त्याला नट केला. आणि असे खूप आहेत, म्हणजे माझ्या आम्ही असताना सुद्धा असे खूप उदाहरणं आहेत की मी स्वतः सुद्धा की जे मी म्हटलं ना की जे काय मी आज आहे किंवा जे मी बोलतोय किंवा जी काही माझी माइंडसेट आहे सगळं त्यांच्यामुळे झालेलं आहे. त्यामुळे फक्त एवढंच मी नेहमी म्हणतो की हे उद्या मला जर का, जसं मी म्हटलं की डॉक्टर जेव्हा मी साने हे केलं श्वास मधला, तेव्हा मला माइंडसेटच समजून घ्यायला लागलं त्याचा. एकदा माइंडसेट कळला तर बाकी गोष्टी सोप्या होतात किंवा बाकी गोष्टी त्या अंगवळणी पडतात. तसं कुठल्याही व्यवसायाला ते त्या प्रकारचं माइंडसेट लागतं असं मला वाटतं, जसं कलाकाराला पण लागतं. ज्या दिवशी हे माइंडसेट तुमचं तयार होतं तो ऍक्टर होऊ शकतो, बाकी तुम्हाला ती मेहनत करावी लागते, ते सगळे स्किल्स आणि तो रियाज करावाच लागतो. गायनाचं पण तेच आहे, एका ठिकाणी बसून तुम्हाला ते रियाज किंवा ते सगळं हे करायची सवय आणि ते माइंडसेट सुरांची, हे सगळं माइंडसेटच आहे. त्यामुळे ज्या दिवशी तो माइंडसेट तयार होतो त्या दिवशी तो माणूस नट होतो किंवा नटी होतो. नक्कीच सर. पुढचं आहे, भविष्यात आपल्याला कोणत्या व्यक्तिमत्वाचा बायोपिक साकारायला आवडेल? खर तर मला खूप मनापासून बाबा आमटेंच साकारायला खूप आवडेल. बाबा आमटे किंवा वी शांताराम किंवा असे काही बरेच आहेत ज्या ह्याच्यात आहेत. पण मी जसं म्हटलं तसं परत ते कसं आहे की बरेच वेळेला आपल्याला वाटतं पण ती जर स्क्रिप्ट कशी नाही झाली किंवा त्याच्यामध्ये मटेरियल पण तसं पाहिजे, म्हणजे काय म्हणतो त्याला, पण मी ही जी नावं घेतली त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली खूप पॉसिबिलिटीज आहेत की ज्याच्यावरती चांगले सिनेमे होऊ शकतात. अजून एक क्वेश्चन आला आहे की तुमच्या सिनियर किंवा को ऍक्टरने तुम्हाला सांगितलेली एखादी गोष्ट तुम्हाला नेहमी आठवते किंवा इन्स्पायर करते किंवा मोटिवेट करते? मला म्हणजे खर तर म्हणजे मला जो खरा मदत मिळाली तेव्हा चेतन दातार, जेव्हा आम्ही नाटक करायचो तेव्हा तो कामही करायचा आणि त्याचं ऍस्पिरेशन ऍक्टर होण्याचं नव्हतंच, कारण तो डिरेक्टर आणि तो लेखक होता. त्यामुळे त्यांनी मला बऱ्याच अशा गोष्टी त्यावेळेला हे करताना सांगितल्या होत्या की संदीप हे असं वाटतंय तसं. म्हणजे दुबेजी तर करायचेच, पण दुबेजी कधी समजून नाही सांगायचे, दुबेजींचे एक वेगळीच पद्धत होती. पण चेतननी मला खूप त्यावेळेला, इवन तो माझा, आम्ही एक नाटक करायचो चंद्रपूरच्या जंगलात म्हणून, जे खूप गाजलं होतं त्यावेळेला, आणि मी आणि चेतन असे दोघे आम्ही काम करायचो आणि खूप त्याचे प्रयोग आम्ही महाराष्ट्रभरात वेगवेगळे केले. तर त्या ह्याच्यामध्ये मला खूप
त्याचा सपोर्ट असायचा किंवा सतत मला किंवा तो मला सांगायचा संदीप अशा पद्धतीने आपण करून बघूया किंवा तू करून बघ काय होतं, कारण त्यांनी ते डिरेक्ट पण केलं होतं त्यामुळे ते फ्रीडम पण होतं. आणि त्या प्रयोगांमुळे खूप मला त्याचा फायदा झाला. त्यामुळे मी असं म्हणेन की ऍज अ को ऍक्टर ही वॉज माय बेस्ट को ऍक्टर असं मी म्हणेन. अमितोक सरांना तुम्हाला प्रश्न विचारायचा. अमितोक सर ओव्हर टू यू. अमितोक सरांना तुम्हाला प्रश्न विचारायचा. अमितोक सर ओव्हर टू यू. संदीप थँक ऍट द फर्स्ट इन्स्टन्स थँक यू व्हेरी मच. मला दोन प्रश्न तुला विचारायचे. त्यातला पहिला म्हणजे जो चॅटबॉक्स मध्ये आला होता तो जरा वेगळ्या पद्धतीने विचारला गेला. तो म्हणजे की आत्ता हल्लीच्या काळात बरेचसे हिंदी चित्रपट जे मोठ्या मोठ्या कलाकारांना घेऊन बनवले गेले ते OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झाले, तर हा थोडासा सेटबॅक असू शकतो का? म्हणजे सिनियर बच्चन असो ज्युनियर बच्चन असो या दोघांचे चित्रपट, सलमान खानचा तर आलाच, पण हे तीन लोक आहेत की ज्यांचे चित्रपट OTT रिलीज झाले, गुलाबोस टाको बिग बुल, तर हा एक ट्रेंड होऊ शकतो का? आणि जे आपण हिंदी चित्रपटाला एक ग्रँजर म्हणतो, एक वाईड स्क्रीन मोठा पडद्याचा एक जी मजा आहे ती आता परत ती छोट्या पडद्यावर येणार आहे, तर मग त्यांनी काही फरक पडेल पुढे? हो नाही, फरक तर नक्कीच. म्हणजे ऍक्च्युली हे सिनेमे बनवले गेले होते थिएटरसाठीच, कारण हे अचानक पॅन्डेमिक आल्यामुळे हे सगळे OTT आले. कारण सिनेमा हा थिएटरमध्येच अनुभवण्याची गोष्ट आहे खरं तर. कारण तो जो एक्सपिरियन्स आहे ना तो आपल्याला घरी मिळूच शकत नाही. म्हणजे किती तुम्ही अगदी होम थिएटर केलं तर ठीक आहे, होम थिएटरमध्ये तुम्ही जर का ते केलं तुम्हाला एक मिनी एक्सपिरियन्स मिळू शकतो, पण तो जो मल्टिप्लेक्स मधला जो अनुभव असतो की सगळा मोठा स्क्रीन आणि मग तो साऊंडची जी डिझायनिंग असतं म्हणा किंवा तो जो सगळा त्या जगात तुम्ही जाता एखादा चांगला सिनेमा असला तर, आणि मग तुम्ही एक अनुभव घेऊन बाहेर पडता. आणि ज्याच्यासाठी आता अवतार सारखा सिनेमा तर तुम्ही काय OTT बघणार आहे आणि कसं तुम्हाला ते कळेल किंवा कसा अनुभव येणार, किंवा लाईफ ऑफ पाय अशा सिनेमा किंवा असे बरेच आहेत. आता इव्हन मराठी सिनेमा पण आपले असे कितीतरी झालेले आहेत की जे थिएटरमध्येच अनुभवता येतील, जे आपल्याला OTT त्याची तेवढी मजा नाही येतो, अनुभव नाही मिळतो. पण आता असं होणार आहे की हळूहळू, पण मला असं वाटतं हे दोन्ही राहतील, असं नाही होणार आहे की कम्प्लीट थिएटर आणि सिनेमा बंद होतील. कारण एकतर आपल्याला बाहेर जाण्याची आणि आउटिंगची एक सवय असते, त्या सिनेमामध्ये जेव्हा बघता तेव्हा मित्र एकत्र बॉन्डिंग होतं त्यांचं, किंवा नवरा बायकोनं एक वेगळी स्पेस मिळते वगैरे, अशा बऱ्याच गोष्टी असतात, त्यामुळे ते होतच राहणार आहे. जसं मी नेहमी म्हणतो की पूर्वी जेव्हा वेगवेगळे TV चॅनल्स आले होते तेव्हा सिनेमाला परत चॅलेंज निर्माण झाला होता, तेव्हा मल्टिप्लेक्स नव्हते, तेव्हा सिंगल थिएटर्स होते, आणि सडनली एकदम अचानक केवढे तरी चॅनल्स आले, हिंदी चॅनल्स आणि हे वगैरे, त्यामुळे लोक घरी बसून कॉन्टेंट बघायला लागले आणि सडनली एकदम सिनेमावाल्यांना वाटलं अरे आता काय करायचं, आणि मग त्यांनी मग मल्टिप्लेक्सेस केले, त्यांनी एक्स्ट्रा चांगला अनुभव देण्याचा प्रयत्न केला. तसंच कदाचित सिनेमाचं होईल, त्यामुळे OTT वरती नक्कीच सिनेमे रिलीज होतील, किंवा आता OTT साठी सिनेमे बनवले जातील आणि थिएटरसाठी सुद्धा सिनेमे बनवले जातील जे पॅरलली चालेल असं मला वाटतं. दुसरा प्रश्न थोडा लांबलचक आहे प्रश्न, पण हा फार महत्वाचा आहे आणि मला वाटतं संदीप याविषयी आपण मागच्या आठवड्यात बोललो होतो. प्रश्न असा आहे की तू मगाशी म्हणालास तसं की साधारणपणे कॉलेजच्या वयाच्या असल्यापासून तू नाटक करायला सुरुवात केलीस आणि लिटल थिएटरमध्ये काम करत होतो आणि कर्मधर्म सहयोगाने आपण बऱ्याच वेळेला एकत्र वेगवेगळ्या भूमिकांमध्ये काम करत होतो. मी लिटल थिएटर असो, त्यानंतर तुझा पहिला चित्रपट बेनेगलांबरोबर मामो, तेव्हा मी NFDC होतो, तुझं शेवटची सिरियल आता जी वेबसिरीज तू सिटी ऑफ ड्रीम्स केली त्यात नागेश कुकनूर होता, त्याचा पहिला चित्रपट मी केला हैदराबाद ब्लूज. तर हे मी का बोलतोय ह्याला कारण असे की आपला आता विद्यार्थी किंवा प्राध्यापक किंवा आपला जो ऑडियन्स आज ऐकतो आहे, तर तू मगाशी रॅपिड फायरमध्ये म्हणालास की पेंटिंग का चित्रपट का चित्रपट, सॉरी काय, पेंटिंग का चित्रपट, हा तू म्हणालास चित्रपट, त्याला पेंटिंग का अभिनय, अभिनय म्हणजे अभिनय. तर मला प्रश्न असा आहे की आपल्या विद्यार्थ्यांसाठी, जे आपण त्या दिवशी पण बोललो की JJ स्कूल ऑफ आर्किटेक्चर म्हणणं किंवा JJ स्कूल ऑफ आर्ट म्हणणं तू पदवी घेतली आहेस, यू हॅव टेकन युअर डिग्री फ्रॉम देअर, त्यानंतर तू तुझं क्षेत्र बदललंस, गेले इतके वर्ष
बेनेगलांसारख्या माणसापासून ते आत्ता नागेश कुन्नूरपर्यंत किंवा संजय सुरकर पासून ते दुबेजींपर्यंत वेगवेगळ्या विजयाबाईंकडे वेगवेगळ्या लोकांकडे तू कामं केलीस, त्यामुळे तुला तिकडे जवळजवळ एक डिग्रीच मिळाली. पण हे सगळं करत असताना तुला तुझ्या जे जे स्कूल ऑफ आर्टचा कसा उपयोग होतो हा प्रश्न विचारण्याचं कारण असं आहे की आमच्याकडे हल्ली असा ट्रेंड झालेला आहे की इंजिनिअरिंग करायचं किंवा बी ए बी कॉम करायचं आणि मग एमबीए करायचं आणि मी एमबीए केल्यानंतर मग तुम्हाला एक नोकरी एमबीए म्हणून मिळते. बँकेत लागता एमबीए फायनान्स करून, पण तुम्ही मुळात काहीतरी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग केलेलं असतं. बॅकग्राऊंड विसरलं जात आहे की काय, मी विसरतात मुलं असं म्हणत नाहीये. तर तू जे आपण त्याशी बोललो की ऍप्लिकेशन तुझे टेम बघणं, त्याच्याविषयी आपल्या मुलांना किंवा आपल्या लोकांना सांगितलं तर फार उपयोग होईल त्याचा. हो, आता मी जे केलंय ना किंवा माझ्या बाबतीत जे घडलंय हे एक्सटेन्शन होते. जसं जर परत जर मी सांगतो जे मी आधी बोललोय की जे जे मध्ये असताना मला सिनेमा, इंटरनॅशनल सिनेमा म्हणजे मी ग्लॅमर साठी नाही गेलो सिनेमामध्ये, मी इंटरनॅशनल सिनेमा बघत असताना की सिनेमा हे सगळ्या कलेचं संगम होतं हे मला जेव्हा कळलं किंवा मला जे त्याचा प्रभाव जेव्हा पडला तेव्हा मी सिनेमामध्ये ओढला गेलो. नाहीतर मी पेंटर असतो किंवा माझं सगळं ठरलं पण होतं की मी पॅरिसला जाणार आणि तिकडे जाऊन पेंटिंग करणार, एक स्टुडिओ असणार वगैरे असं ठरलं होतं. आता सिनेमा हा व्हिज्युअल आर्टचाच एक्सटेन्शन आहे, म्हणजे हा मी कुठला तरी एक वेगळाच व्यवसाय केला असं वगैरे नाही आहे. दुसरी गोष्ट अजूनही म्हणजे पेंटिंग मी पेंटर नाही असं म्हणत नाही आहे, मी ऍक्टर आहे. म्हणजे मला जर चॉईस दिला तर ऑब्व्हियसली ऍक्टर आहे, ह्याचं कारण सतत रियाज ऍक्टर म्हणूनच आहे माझा. पण पेंटर मी नाही आहे असं म्हणणारच नाही, कारण एक तर मध्ये मध्ये स्केचेस आणि हे चालूच असतात. दुसरी गोष्ट इनफॅक्ट आत्ता एक आम्ही मराठी सिनेमाचा चालू पण आहे जो खरा पेंटरवर आहे, म्हणजे आपले गोपाळराव देऊस्कर त्यातले मेन हे आहेत आणि तो मी करणार आहे. सो अगेन म्हणजे ऍक्टर आणि पेंटर असं कॉम्बिनेशन ते दिसणार आहे तुम्हाला. पण हे एक्सटेन्शन आहे. आणि आता सुद्धा सी पेंटिंग म्हणजे काय, पेंटिंग म्हणजे व्हिज्युअल आर्ट स्टुडंट. म्हणजे तुम्ही एक तुमचे डोळे असे तयार असतात, म्हणजे मी माझे कॅमेरामॅन सारखे डोळे आहेत किंवा मला व्हिज्युअल एबिलिटी आहे जी बाकी ऍक्टर्सना नाही आहे. तो त्याचा फायदा मला असा आहे की जेव्हा कुठली कथा वाचली जाते किंवा कुठलाही कॅरेक्टर मला सांगितला जातो तर मला तो व्हिज्युअलाइज करता येतो, तो आपोआप व्हिज्युअलाइज व्हायला लागतो. ही माझी ऍडिशनल मला ऍडव्हान्टेज आहे जे जे मधनं आल्यामुळे. किंवा कथा जेव्हा सांगताना त्याचे व्हिज्युअल्स तयार होतात, त्याचे रंग तुम्हाला दिसतात, तो कॅरेक्टर कुठल्या कलरमध्ये असेल, तो त्याचे कॉस्च्युम्स असं, ते सगळ्या गोष्टी त्याचा फायद्याचे होतात मला. किंवा एखादा डिरेक्टर जेव्हा किंवा कॅमेरामॅन म्हणतो की मला अशा प्रकारचं टोन हवं किंवा अशा प्रकारचं टोनचं लायटिंग करतो, ते मला पटकन समजतं मे बी इतर ऍक्टरांपेक्षा. त्यामुळे हे हा जो शिक्षण आहे ह्याचा मला फायदाच आहे, हे मी काय म्हणतो त्याला त्याचं ऍडिशनल मला त्याचा फायदा आहे. म्हणूनच मी म्हणतो की मी डॉक्टर किंवा एखादा साने गुरुजी किंवा हे मी व्हिज्युअलाइज करू शकतो बऱ्याच वेळेला. तर हा ऍप्लिकेशनचाच फायदा आहे आणि हे ऍप्लिकेशन केल्यामुळेच मी आज ह्या वेळेला. आणि मी मग तुमचं पेंटिंगचं असो किंवा तुम्ही ऍक्टर म्हणून असाल, जर तुम्हाला ते ऍप्लिकेबल तुमच्या स्किल्स नसतील आणि ते अप्लाय करण्याची जर तुमच्यामध्ये एबिलिटी नसेल तर मग तुम्ही काही केलं तरी तुम्ही एबल नसता. तर माझं असं म्हणणं आहे की हे जे आहे ना की अरे मी हे केलं, मुळात इंजिनिअरिंगच का करता हाच प्रश्न पहिला पडला पाहिजे की इंजिनिअरिंग का, मी कॉमर्स का नाही, आणि इंजिनिअर म्हणजे काय. जसं मी नेहमी म्हटलं की पेंटर किंवा ऍक्टर त्याचं एक माइंडसेट असतं, डॉक्टरचं एक माइंडसेट असतं, वकिलाचं एक माइंडसेट असतं, तसं इंजिनिअरचं माइंडसेट असलं पाहिजे. त्या माइंडसेटचाच माणूस इंजिनिअरिंगचं ऍप्लिकेशन पुढे करून तो सक्सेसफुल होऊ शकतो. नुसतं एमबीए करून किंवा नुसतं एखादी पदवी घेऊन किंवा सर्टिफिकेट घेऊन सक्सेस मिळेलच, कारण मग काय होतं, मग फक्त फोकस राहतो की नोकरी मला मिळेल का. बरोबर आहे, नोकरी मिळायला पाहिजे किंवा त्या त्या वेळेला तुम्हाला सेटल व्हायला पाहिजे, पण तुमचा ध्यास काय आहे, तुम्हाला काय व्हायचंय किंवा तुम्हाला कुठल्या प्रकारचं काम करत राहायचं आयुष्यामध्ये, हे पहिलं सतत त्याचं तुम्हाला त्याची जाणीव असायला पाहिजे किंवा त्याचा ध्यास असायला पाहिजे. आणि मग तुम्ही त्याचे एक्सटेन्शन मध्ये काम करत गेलात तर काहीच प्रॉब्लेम नाही, कारण मग तुम्ही वर चढ जाता किंवा तुम्हाला एक त्यालाच पाया बसतो, एखाद्या पायऱ्या एक पहिली पायरी मग दुसरी पायरी असं होत.
मग ते जम्पिंग होत नाही की ह्या पायरीवर कुठल्या तरी दुसऱ्याच पायरीवर वरती तुम्ही प्लॅटफॉर्म वरती उडी मारली आणि मग तेही तुम्हाला जमत नाहीये आणि असं न होता. पहिली गोष्ट मी नेहमी म्हणतो, म्हणून मी सोपं केलं माझ्या मुलाच्या बाबतीत तरी, की तुमचं पॅशन कशात आहे, तुम्हाला काय केल्यामुळे आनंद मिळतो, तुम्हाला काय केल्यामुळे असं वाटतं की अरे झोपताना असं रात्री वाटलं पाहिजे की अरे हे मी आज केलं, आज मजा आली, किंवा हे केलं मला ह्याच्यामध्ये काहीतरी हे मिळालं. हा ध्यास जर का असेल तर त्यांनी काय होतं की तुम्हाला तुमचा पुढे व्यवसाय काय करायचा आहे, तुम्हाला क्वालिफिकेशन कशात घ्यायचं हे कळत राहतं किंवा त्याची जाणीव होत राहते आणि मग त्याच्यासाठी मेहनत करण्याची पण तयारी असते आणि त्याच्यासाठी पेशन्स पण राहतो, नाहीतर मग तुम्ही इम्पेशंट होता असं मला वाटतं. म्हणून हे फार गरजेचं आहे की स्वतःचं पॅशन किंवा स्वतः कशामध्ये तुम्हाला आवड आहे आणि मग त्याच्यामध्ये मेहनत, त्याच्यामध्ये पेशन्स, त्याच्यामध्ये लागेल ते देणं ह्याची तयारी तर लागतेच लागते. कारण इम्पेशंट राहून किंवा पटकन अरे मला एका वर्षात आता मला त्याचा रिझल्ट असं नाही होत. कुठलंही आज तुम्ही स्टार्टअप जरी म्हणाल तरी सगळे तुमच्या अगदी बिझनेस पुस्तकात किंवा बिझनेस जे मास्टर्स आहेत ते सगळे म्हणतात की तुम्हाला 3 वर्ष त्या बिझनेसला त्या स्टार्टअपला द्यायला लागतो तर तो उभा राहतो आणि मग तो चालायला लागतो आणि मग तो धावायला लागतो. पण 3 वर्ष तिथे नाही दिले, तिथे इन्व्हेस्ट नाही केले, त्या ध्यासाने ते नाही केलं तर तो उभाच राहत नाही. कसं आहे ते? थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. Suvarna, over to you. Yes, sir. Get wind up, Suvarna, now, because... Okay. सर एक शेवटचा इंटरेस्टिंग प्रश्न मला विचारायचा आवर्जून वाटतो, तो म्हणजे एक क्वेश्चन आला आहे, संदीप कुलकर्णी सर आणि कॉमेडी हे समीकरण जुळून येईल का न्यूअर फ्युचर मध्ये? हो नाही, मलाही फार हे होतं की अरे आपण असं काहीतरी एक हे सेव, अर्थात कॉमेडी म्हणजे मी नेहमी म्हटलं तशी ती स्क्रिप्ट पण चांगली पाहिजे, म्हणजे नुसतंच तशी एक आम्ही केलाय सिनेमा जो तयार आहे, ऑलमोस्ट 1 missed call मराठीत सिनेमा आहे, पण तो आहे जेव्हा पहिल्यांदा मोबाईल आले 97-98 वगैरे असे जे नोकियाचा जो पहिला असा जाट डबा होता तो काळ, त्या काळातला सिनेमा आहे. आणि तो सिनेमा एका गावात घडतो, विदर्भाच्या एका गावात, आणि जिथे वीज सुद्धा अजून गेलेली नाहीये आणि तिथे पहिला मोबाईल हा माणूस घेऊन जातो आणि त्या गाव कसं ते त्याच्यावरती वेड होत त्याला, म्हणजे यु नो असा तो एक त्याचा एक ब्लॅक ह्युमर आम्ही ज्याला म्हणतो तसा एक सिनेमा आहे. की बरेच त्यातला मेसेज असा आहे की बऱ्याच वेळेला गरजेच्या वस्तू पोचत नाहीत आणि अशा वस्तू पोचतात जिथे खरी गरज नाहीये, जे आपल्या ज्याला कन्झ्युमरिझम आपण म्हणतो त्याला, त्याच्यामध्ये तो एक त्याच्यामधला एक धागा आहे. अच्छा, म्हणजे हे समीकरण नक्की जुळलं आणि आम्हाला नियर फ्युचर मध्ये बघायला मिळणार आहे. नक्की नक्की नक्की. थँक्यू सर. सो वेळेअभावी श्रोते हो, आपण हा कार्यक्रम इथेच थांबवतो आहोत. संदीप सर, तुमच्या अगदी बिझी शेड्यूल मधून तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात आणि आमच्याशी चांगल्याच गप्पा गोष्टी आपल्या रंगल्यात, आणि आता वेळेअभावी नक्कीच आपल्याला कार्यक्रम थांबावा लागतोय. त्याचबरोबर विद्यालंकार ज्ञानपीठ ट्रस्ट चे व्यवस्थापक अमित ओक सर, नैना मॅडम यांचे सगळ्यांचे मी आभार मानू इच्छिते. त्यांच्या वेळोवेळी मिळणाऱ्या मार्गदर्शनामुळेच आम्हाला असे कार्यक्रम करण्याची संधी मिळते. आणि थँक्यू एव्हरीबडी, ऑल द ऑडियन्स, थँक्यू व्हेरी मच. विथ दिस आय विल कन्क्लूड द सेशन. थँक्यू सो मच.